मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा आहे. या दौऱ्याचा मनसेकडून चांगलाच प्रचार करण्यात येतोय. राज ठाकरेंनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केल्यावर युपीमधील काही भाजपा नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं, तर उत्तर प्रदेशातून भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मात्र त्यांना विरोध केला. राज ठाकरे अयोध्येत येणार असतील तर त्यांनी माफी मागावी, काहीही झालं तरी आम्ही राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी भूमिका ब्रिजभूषण यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं. खरं तर राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची चांगलीच चर्चा आहे, पण त्यांच्या अयोध्या दौऱ्यामागची कारणं काय किंवा अचानक महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि पुण्यात सभा घेतल्यानंतर थेट अयोध्या दौऱ्यामागे राज ठाकरेंचा काय हेतू असू शकतो याबाबत आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांनी राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज यांच्या राज्यातल्या सभा या येत्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्या जात आहेत असं मत हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं. शिवाय त्यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामागच्या प्रमुख कारणांचं सविस्तर विश्लेषण केलं. परप्रांतीयांच्या विरोधात असलेला मनसे हा पक्ष आता आमचा मित्र पक्ष बनलेला आहे अशी प्रतिमा उत्तर प्रदेशात जाऊ नये अशा विचारातून ब्रजभूषण सिंग यांनी आंदोलन सुरू केलंय का असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. याचं कारण मनसेशी दोस्ती केली तर उत्तर प्रदेशामध्ये त्याचा फटका बसू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका ज्या होतात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून तिथे फटका बसू शकतो अशी कदाचित भाजपला भीती वाटत असावी. तसं नसतं आणि ब्रिजभूषण सिंग हे एकटेच मनसेच्या विरोधातल्या भूमिका घेतात असं आत्ता दिसत असलं तरीसुद्धा भाजपने त्यांच्या विरोधात पक्षशिस्तीचा बडगा उचललेला नाही आहे. उलट आज त्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन मनसे ज्यांच्यावरती हल्ला केलेला आहे त्यांनाच पत्रकार परिषदेत सादर केलं, म्हणजे ते मागे हटायला तयार नाही आहेत. त्या उलट महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे की कोणीही कुठेही जाऊ शकतं, म्हणजे त्यांनी एक प्रकारे अयोध्येच्या दौऱ्याला मनसेच्या एक प्रकारे समर्थन दिले. म्हणजे इथे एक भूमिका भाजपने घ्यायची आणि तिथे एक घ्यायची आणि दोन्हीचा फायदा उठवायचा अशी भाजपची स्ट्रॅटेजी आहे. आणि त्याचवेळी शिवसेना हा सेक्युलर पक्ष बनलेला आहे आणि म्हणून हिंदुत्ववादी तो क्लेम करू शकत नाही. शिवाय मराठी पाट्यापासून अनेक गोष्टींसाठी आम्हीच हट्टाला पेटलेलो होतो आणि त्यावर सुद्धा आमचा क्लेम आहे असं दाखवून मनसे अयोध्येला जातो आहे. राज ठाकरे तिथे दौरा करतात आणि केवळ ते एकटे नाहीत, अनेक नेते आणि समर्थक त्यांचे जात आहेत. आजपासून त्यांनी या दौऱ्यामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे त्यांची नोंदणीसुद्धा सुरू केलेली आहे, त्यामुळे एक तो मोठा दौरा असेल. म्हणूनच हिंदुत्ववादी नेता मी आहे, म्हणून मी केवळ भगवी शाल परिधान केली नाही तर अयोध्येला जातो आहे हा एक भाग. आणि दुसरा भाग पुण्यामध्ये जो दौरा त्यांचा आहे, पुण्यामध्ये एकेकाळी मी 2007 साली मनसेचे 9 नगरसेवक होते, ती संख्या 2012 29 वर गेली आणि आता 2 नगरसेवक आहे. पण पुण्यामध्ये 40-45 तरी नगरसेवक आपले असले पाहिजेत. या इरेला मनसे पेटलेली आहे. महानगरपालिका पुण्याच्या निवडणुका होणार आहेत आणि म्हणून राज ठाकरे पुण्याला भेट देत आहेत आणि पुण्याला सभेचं आयोजन करत आहेत. दरम्यान एकीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशात विरोध होतोय, तर दुसरीकडे महाराणी पद्मावती युथ ब्रिगेडकडून राज यांच्या स्वागताची तयारी केली जाते. पद्मावती युथ ब्रिगेडने अयोध्येमध्ये ठिकठिकाणी राज यांच्या स्वागताचे बॅनर लावले. 5 जून रोजी राज ठाकरेंचा दौरा प्रस्तावित आहे. या दौऱ्यातून राज ठाकरे त्यांचा हेतू साध्य करण्यात यशस्वी ठरतात की नाही हे येत्या काळातच कळेल.